स्ट्रॉबेरी म्हटलं की सगळ्यांना आठवतं ते महाबळेश्वर. परंतु आता पारंपरिक भात शेतीला फाटा देत नगदी पीक म्हणून ओळखली जाणारी स्ट्रॉबेरीची शेती शेतकरी करत आहेत. बोर परिसरात राहणारा तरुण युवा शेतकरी सुरेश गोरे यांनी नाचणीच्या शेतात रासायनिक खतांचा औषधांचा वापर न करता सेंद्रिय व जीवाणू खतांचा जास्तीत जास्त वापर करून नैसर्गिक पद्धतीने स्ट्रॉबेरीची लागवड केली. 10 गुंठे एवढ्या कमी जागेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ही शेती केली. तर याबद्दलची अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. सुरेश कोंडीबा गोरे आणि ही लागण बघा, फेब्रुवारी मध्ये आपण याची पहिल्यांदा याच्यात शेणखत टाकलं, लेंडी खत टाकलं, जीवामृत टाकलं. संपूर्ण मार्च मध्ये ते नांगरून घेतलं चांगलं. नंतर परत सप्टेंबर महिन्याच्या फर्स्ट वीकला आपण ही लागण केली. ही जवळजवळ आता 10 गुंठ्यात 7,000 झाडं लावलेली आहेत. आणि ही झाडं मी आतापर्यंत याला एक पण लेबर नाही वापरला. महत्वाचं म्हणजे शेतकरी जेव्हा स्वतः राबेल तेव्हाच त्याला परवडेल. आणि सेकंड म्हणजे हा माल तुमचा तुम्ही जर विकला तरच तुम्ही शेतीमध्ये प्रॉफिटमध्ये आहे. मी सातत्याने पोलीस भरतीमध्ये अपयशी येत असल्यामुळे मी हा पर्याय निवडला. आणि अतिशय ही R1 आणि नाबिला व्हरायटी आणि ही व्हरायटी महाबळेश्वरमध्ये अतिशय उच्च प्रतीची आहे. स्ट्रॉबेरी आहे ही आज संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची आहे. आणि याच्या आता याचा दर आपल्याला भेटतोय 200 ते 400 रुपये प्रति किलो. आणि आता दिवसाआड हे जवळजवळ 60 बेड आहेत. 60 बेड 20 20 20. तर एका बेडमधून साधारणतः दिवसाला आत्ता 20 किलो माल निघत आहे. आणि साधारणतः 250 ते 300 रुपये सरासरी रेट भेटत आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना याच्याकडून या शेतीमधून खूप काही शिकण्यासारखं आहे. अतिशय चांगली शेती आहे. याच्यात परदेशातील पालेभाज्या इतक्या चांगल्या प्रमाणात होतात. तुम्ही परदेशातील पालेभाज्या करा, ब्रोकोली, आईसबर्ग, लॅटूस. साधारणतः 10 गुंठ्यात ही आणि ठिबक सिंचन असल्यामुळे याची पाण्याची बचत होते. त्यामुळे उत्पन्नातही वाढ होते. 10 गुंठ्यात हा प्रकल्प मी सक्सेसफुल केलेला आहे. आणि तरुणांना शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही शेती करा. शेतकरी जगला तरच संपूर्ण आपला जग चालेल. बेड फार्मिंगद्वारे तुम्ही स्ट्रॉबेरीची लागवड करून यामधून चांगले उत्पन्न देखील घेऊ शकता. तसंच शेती क्षेत्रात तरुणांनी पुढे येत असे वेगवेगळे प्रयोगही सातत्याने केले पाहिजेत. प्राची केदारी, लोकल 18, पुणे.